मधील एक पर्याय निवडायचा नसून दोन पर्याय आपल्याला निवडायला सांगतात अशा पद्धतीचा प्रश्न सन 2019 मध्ये पडलेला होता. तो प्रश्नाचा आपण अभ्यासूया. तो प्रश्न असा होता की पुढील प्रत्येक प्रश्नातील अचूक असलेल्या दोन पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. यासाठी पहिलं पद दिलं होतं जे छेद ई, दुसरं पद दिलं होतं टी छेद जे, आणि तिसरं पद होतं एल छेद एफ, आणि आपल्याला चौथं पद ओळखायचं होतं. यासाठी पर्याय दिलेले होते. पहिला पर्याय होता आर छेद एफ, दुसरा पर्याय होता एक्स छेद एल, तिसरा पर्याय होता एन छेद जी, आणि चौथा पर्याय होता एक्स छेद एम. यासाठी आपण अक्षरमालेचं निरीक्षण करूया. यासाठी काय करायचं आहे की अक्षरांच्या जागी त्यांच्या अक्षरमालेतील क्रमांक आपल्याला लिहावे लागतील. मग आपण जर पहिलं पद जे आहे जे छेद ई, जे हे अक्षर आहे ते 10व्या क्रमांकाला आहे आणि ई हे अक्षर 5व्या क्रमांकाला आहे. या पूर्णांकाचं उत्तर पाहिलं तर 2 हे येतं. पुढचं पद पाहूया. टी हे अक्षर 20व्या क्रमांकाला आहे, जे हे अक्षर 10व्या क्रमांकाला आहे. या पूर्णांकाचं उत्तर पाहिलं तर 2 हे येतं. तिसरं पद जर आपण पाहिलं तर एल हे अक्षर 12व्या क्रमांकाला आहे, एफ हे अक्षर 6व्या क्रमांकाला आहे, आणि या पूर्णांकाचं उत्तर पाहिलं तर 2 हे येतं. म्हणजे जर निरीक्षण केलं तर 2 हे उत्तर येईल असे पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. तर मग पर्यायांमध्ये आपण काय दिलेलं आहे ते पाहूया. पहिल्या पर्यायामध्ये आर छेद एफ आहे, आरचा क्रमांक आहे 18वा, एफचा क्रमांक आहे 6वा, आणि या पूर्णांकाचं उत्तर पाहिलं तर 3 हे येतं. पुन्हा एक्स हे अक्षर 24व्या क्रमांकाला आहे, एल हे अक्षर 12व्या क्रमांकाला आहे. या 24/12 या पूर्णांकाचं उत्तर पाहिलं तर 2 हे येतं. पुढचा पर्याय पाहूया. एल हे अक्षर 14व्या क्रमांकाला आहे आणि जी हे अक्षर 7व्या क्रमांकाला आहे. या पूर्णांकाचं उत्तर पाहिलं तर 2 हे मिळतं. आणि चौथा पर्याय जो आहे एक्स छेद एम, तर एक्स हे अक्षर 24व्या क्रमांकाला आहे आणि एम हे अक्षर 13व्या क्रमांकाला आहे. याचं उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये येईल. म्हणजेच दोन हे उत्तर येईल असे जे पर्याय आहे ते म्हणजे एक्स छेद एल हा पर्याय क्रमांक 2 आणि एन छेद जी हा पर्याय क्रमांक 3. या दोनही पर्यायांचं उत्तर 2 हे येतं अपूर्णांकाचं. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे याचे जे पर्याय आहेत ते पर्याय क्रमांक 2 आणि 3 ही उत्तरं आपल्याला मिळतात.